राम राम मंडळी, सर्वांचं नवीन एका ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आम्ही आज गावाला चाललोय। गावाला म्हणजे तनुजाच्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे 30 तारखेला। 30 तारखेला तनुजाच्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे, त्या निमित्ताने आम्ही गावाला चाललोय। ऍक्च्युली सुट्टी वगैरे नाहीये, पण कॉलेजला 2 दिवस सुट्टी टाकून आणि आम्ही आता निघतोय। आणि विशेष म्हणजे आम्ही या वेळेला बसनी जातोय। बाबूचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे बसनी प्रवास करायचा, तिला अनुभव नाही आहे बसचा अजून कधी, आणि तनुजालाही पण जास्त काही सवय नाही आहे बसनी प्रवास करण्याची, पण तरी पण आज आम्ही हिंमत करतोय, निघलोय। तर चला आता सुरू करूया प्रवास, तुम्ही पण आमच्या सोबत चला संगमनेरला। बाबूने बघा तिची बॅग भरली आहे। बाबू तुझी बॅग दाखव। बाबूची बॅग तिची आणि तिची बॅग तिची तीच घेणार आहे। इकडे इकडे माझी स्वतःची सेपरेट बॅग आणि पाठीवर तिची तिची सेपरेट बॅग। बाबू खूप एक्साइटेड आहे। ऍक्च्युली बस 1:30 वाजता आहे आणि तिचा 11 वाजल्यापासून चाललंय। बस कधी येईल, बस कधी येईल। बस येईल ना बाळा। आता कोंबड्या मारते बाबू। बाबू टाइमपास करते तर कोंबड्यांना दगड मारते। माझे आजी बाबा, माझे मम्मी पप्पा आणि माझे ते आजी बाबा। पण ते माझे, पण ते माझे आजी बाबा। आहे का दादा? शिरायच्या घाटात चढतोय आम्ही आता। बसला काहीतरी प्रॉब्लेम आहे, बस चढतच नाहीये। पहिल्या गिअरमध्ये हळूहळू हळूहळू बस चालली आहे पुढे। बघा बसचा स्पीड तुम्हाला दाखवतो, एकदम हळूहळू। आता थोडासा चढ संपलाय, थोडंसं स्पीड घेतलाय। आम्ही नाशिकमध्ये उतरलो नवीन CBSला आणि तिथून आता संगमनेरची गाडी पकडली आहे। त्या गाडीतून उतरून ह्या गाडीत बसलो लगेच। मध्ये काही वेळ मिळाला नाही आणि ही गाडी पण आता लगेचच निघाली आहे। ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला होता म्हणून आणि काही जास्त टाइमपास नाही केला, लगेचच दुसरी गाडी पकडली आणि आता निघलो। आता बरोबर 6 वाजले। आता संगमनेरला अजून 1.5 ते 2 तास आम्हाला लागतील जायला। तर चला, तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलोय संगमनेरला आणि बाबूचा मामा आला आहे घ्यायला आम्हाला। बाबा मामा आपल्याला मेडिकल मध्ये थांबायचं होतं एखाद्या। खूपच वेळ झालाय पोहोचायला, आता 8:30 वाजता आम्ही संगमनेर मध्ये पोहोचलोय। अगं बाबांना भेट ना, बाबांना भेटायचं नाही का खडूस? गोर झाला तुला गाडी, गोर झाला
टीचर सहनशील त्याचा अंत झाला आज. आता आम्हाला जेवण करायला बसायचं आहे. मस्त जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. हॅलो फ्रेंड, पुढचा दिवस आहे हा. रात्री आम्ही खूप थकलो होतो, जेवण केलं आणि लगेचच झोपून घेतलं. सकाळी थोडंसं लेट उठलो. थोड्या वेळाने शॉपिंग करायला जाणार आहोत. थोडीशी शॉपिंग करायची संगमनेरमध्ये आता, तर थोडेसे काही खरेदीचे कामं राहिलेली ती आता करून घेतो. करंजा आणखी पुऱ्या का बरं बनवते आजी, विचार ना. खायला तुला खायला. इकडे मामा आणि मम्मा स्वयंपाक करतायत. मामा पुऱ्या तळतोय. ढापणी बाबू, ढापणी बाबू खाऊन टाक, खाऊन टाक. आम्ही आता शॉपिंग करायला आलो आहे. कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घ्यायला आलेलो आहे थोडेसे. हे बाबूचं चाललंय खेळायचं. शॉपिंग करून आम्ही आता आश्वीला जाणार आहे लगेचच. दीपक आहे माझा मित्र, त्याच्या घरी जायचं आहे. त्याला बाळ झालंय ना, त्याला भेटायला जायचं आहे आम्हाला. आलोय आम्ही आता शॉपिंग करून घरी. बॅगा वगैरे ठेवायला घरी यायचं होतं म्हणून आलोय. आणि स्वरा दीदी आली आहे, तिलाही 5 मिनिटं भेटून जावं असं म्हटलं, कारण ती आता थांबणार नाही आहे इथं, ती गावाला जाणार आहे. तर आता आपण स्वरा दीदीला पण भेटूया. ड्रेस दाखव ना, ड्रेस आण ना. ए बाबू असं काय खाते तू? गबाळीचे बर का बाबू तू? स्वरात असं काढू ना तू, जसं खाते तसं खाणार. ते सांडव नका ना असं खाणार. आता काय करावं बाबा? सांडव दे बाबू, सांडव सांडव सांडव. आता दीदी सारखं, दीदी सारखंच. आता कॉफी करते, मांडी घालून बस. चला दोघी पण मांडी सांडलं तर खाली चल तरी. दीदीला चिपको नको माझलो. बाबू दीपक काकांनी काय गिफ्ट दिलं होतं तुला? डिजिटल स्लेट. ते अजून चालू आहे ना? बापरे किती त्या डिजिटल स्लेटचा उपयोग झाला माहित आहे का आम्हाला? एवढं भारी. हा अभ्यासाचा कंटाळा आलेला असला ना मग डिजिटल स्लेटवर अभ्यास करायचा. हा असं ना. दीपक काकांच्या घरी आलोय आम्ही. आता दुपारचे 3 वाजले. आम्ही आता पूर्ण उन्हात प्रवास करत आलोय आश्वीला. दीपक काकांचा बेबी इथं झोपलाय. माशा त्रास देत असतील. एक बेबी, अरे अरे बेबी झोपलाय. झोपू द्या, झोपू द्या, आता झोपू द्या, नंतर खेळायचं. झोपू द्या. अरे वा, दीदीकडेच बघतोय तो. काय नाव म्हटलं तू? स्वरांश. स्वरांश.
किती महिन्यांचा झाला? 6 महिने. बापरे, स्वराजला भेटायला 6 महिन्यांनी आलोय आपण बाबू. बाळाला बीबीला भेटायला 6 महिन्यांचं झाल्यावर आपण आलोय. ए पिल्लू, तिचं कोणाचं नाव राणी? अच्छा असो का? अरे वा, राणीला आवाज दे बरं. ये दिये दीदीची फ्रेंड आहे बघ ती. ऑर्डर दिली त्यांना. आम्ही दीपक काकांच्या घरी जाऊन परत आलोय. आम्ही आराम करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.